सभापति महोदय, 15 साल में सवाल करता था, आज जवाब देने आया हूं। ये ठाकरे की सरकार है, सेठ जी की कोई गुलाम नहीं, मजदूर और किसान की बात रखते हैं। या इच्छा गोपीधन जी परवड़कर साहब, अपन पहले तुम्हारे पास शुरुआत करते हो, तुम्हारा सरकार उत्तर देता, उत्तर 5-6 खात्याचं उत्तर एकत्रित देतो। 5-5 मागण्या मांडावं लागेल। पहिले उत्तर देतो नंतर मागण्या। आपल्याला कदाचित गोपीचंदजी आपल्याला माहित नसेल, जी आपल्याला माहित नसेल, तुम्ही सुद्धा सत्तेत होते। घोषणा 1000 कोटीची झाली, तरतूद 500 कोटीची झाली, आणि तुम्ही किती पैलवान आहे याच्यामध्ये, खर्च 1 रुपया केला नाही, 1001 रुपया सुद्धा खर्च केला नाही, रेकॉर्ड आहे आमच्याजवळ। आता हे सरकारने 130 कोटीची तरतूद केली आणि 5 ते माझ्याजवळ नोंद आहे, 130 कोटी रुपये या 6 महिन्यात खर्च केल्याशिवाय राहणार नाही। ज्या धनगर समाजाला ज्यांनी फक्त वाऱ्यावर फिरवलं, हे सरकार ठाकरेचं सरकार, आम्ही सांगतोय पुऱ्या ठाकूर की के साथ, धनगरों के साथ खड़ी रहेंगी। म्हणून तुम्ही दिलेला उत्तर प्रश्न अतिशय चुकीचा आहे, बनवा बनवीचा आहे, बनवा बनवीच्या पक्षात राहू नका अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मी विचार करून त्यांना उत्तर तुम्ही द्या ना उत्तर, पण अध्यक्ष कशी देणार तुम्ही उत्तराला? आणि म्हणून पहिल्या शब्द मी काढून टाकणार आहे, बनवा बनवी हा शब्द काय 40243 समोर नमूद केलेले आहे, एकूण 308 कोटी 36 लाखाच्या इतक्या रकमेची पुरवणी मागणीस मंजूर करावं, ते तुम्हाला दिलेलं उत्तर आणि हे मागणीचं मी तुम्हाला दुसरा अध्यक्ष महोदय थांबा, बच्चू साहेब हो कडू साहेब जरा बोला आहे, माझी विनंती आहे, त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी रिप्लाय देतायत, त्याच्यामध्ये 100% टीका करावी काय करू, परंतु तुम्ही ज्या बाबी मांडायच्या त्या तर मांडा ना, अगोदर मांडतायत ना, ऐकून घ्या, मांडतायत ते, बसा खाली, मांडा बसा खाली। अध्यक्ष महोदय, कामगार विभागाच्या क्रमांक 4 अंतर्गत 2021 या वर्षाकरिता 3000 कोटी एवढ्या लक्षणिक पुरवणीची मागणीची बाब क्रमांक 115, 116, 117 सभागृहास मंजुरी करण्यास मी आपल्या माध्यमातून विनंती करीत आहोत। पुढे 3000 रुपये 3000 फक्त। सभापती महोदय, धस साहेबांनी याच्यावर प्रश्न उपस्थित केला होता का, ऊसतोड कामगाराचा विषय, पण मला अतिशय दुःख वाटतं, धस साहेब आपल्यासारखा अतिशय या सगळ्या खाली। मंत्री महोदय, तुम्ही सदस्यांची नावं न घेता त्यांना उत्तर न देता आपल्या विभागाच्या ज्या मागण्या आहेत त्या मांडाव्यात, आणि माझ्याकडे बघून बोला, कोणाची नावं घेऊ नका। अरे ऊस तोड कामगारांना कुठेही आम्ही पाहतोय वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, आमचे कामगार मंत्री वर्ष पाटील साहेब आहे, आणि आता कायदा नाही, कायदा तुम्ही कायदे केले पण केलं काय, आपण काय केलं? अध्यक्ष महोदय, आपण निलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झाली, आणि सन्मान आमचे गोपनाथजी मुंडे यांच्या नावानं आता ऊसतोड कामगार महामंडळ तयार झालेलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं या संदर्भात योजना आखल्या जाणार। आणि मी सांगतोय ज्याचा घाम गळत, ज्याचं रक्त आटत, त्याच्यासोबत हे सरकार बेमानी केली ना करणार नाही, तुम्ही केली असणार पण आम्ही ते करणार नाही आणि ते होऊ देणार नाही, कारण वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वात आणि धनंजय मुंडे यांच्या खऱ्या अर्थानं त्या महामंडळाच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना तुम्ही फक्त प्रश्न उपस्थित करा, लेकिन जवाब के साथ योजना भी उतनी ताकत से तयार होंगी। आपण त्या अध्यक्ष महोदय, दुसरे शिक्षण विभागाच्या काही मागण्या आहे,
कृषी विभाग इथं प्रश्न उपस्थित केला होता विरोधी पक्ष नेते साहेबांनी शिक्षण विभागाच्या संदर्भातला अध्यक्ष सभापती महोदय का शिक्षणाची फी दिली नाही तर त्याला परीक्षेला बसू देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग ही काय आज आहे का या सभागृहाच्या मंत्रालयाच्या बाजून 2-2 किलोमीटर अंतर असणाऱ्या शाळा सुद्धा कित्येक आपल्या 5 वर्ष सुद्धा आपण सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित केले होते आंदोलन केलं अध्यक्ष सभापती महोदय पण कारवाई झाली नाही आणि हे सरकार पहिलं सरकार आहे तुम्ही काय बोलताय साडेचार कोटी रुपयाची वसुली केली आणि ही पहिली कारवाई या राज्यामध्ये त्यांच्या हातात आहे मुद्दा आहे असं आहे की मागे काय केलं काय नाही केलं अरे माग करण्यासाठी तुम्हाला इथे बसवलं तुम्ही आता आहेत ना अधिकारावर तुमचा अधिकार घेऊन वापरा ना तुम्ही बंद करा त्याच्यावर तुम्ही आम्ही काय करतो ते सांगा हरकतीच्या अनुषंगाने सांगतो चला बच्चू साहेब बोला कडू साहेब बोला 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 थांबा याच्यात 2-3 प्रश्न सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केले प्रवीणजी निश्चितच असं एखादं उदाहरण सांगा या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं सुद्धा आवश्यक आहे कारण कायदा आपल्या राज्यात झालेला होता आणि त्यात काही कमी आहेत चांगलं दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि जिथं फी दिली नाही परीक्षा फी दिली नाही म्हणून त्याला परीक्षेला बसू दिला जाणार नाही आपण अकोल्याला 420 फौजदारी गुन्हे दाखल केले आता सुद्धा ज्या ज्या तक्रारी आहेत तिथे तिथे सुद्धा आपण ते गुन्हे दाखल करणार अकोट नागपूरची एक शाळा सभापती महोदय राज्यातली पहिली घटना आहे 45 कोटीची रिकवरी आपण लावलेली आहे ते पालकांना वापस करण्याचे आदेश आपण दिलेले आहे तुमच्या 5 वर्षात हे पवित्र काम कधी करता आलं नाही ते आम्ही फक्त 1 वर्षाच्या आत केलं म्हणून आपला जे काही सूचना आहे ते निश्चितच आम्ही त्या मनावर घेऊन कामावर काम करू काही शिक्षकांच्या 20% आणि 40% विषय कपिल जे आपण मांडला होता आमचे रणजित पाटलांनी सुद्धा मांडला आपण आत्ताच 10 या मागच्या महिन्यामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय झाला 20 आणि 40% आम्ही सांगतोय का आपण सर्वांनी मेहनत घेतली 1 महिन्याच्या आत त्याच्या खात्यावर पैसे गेल्याशिवाय राहणार नाही हा कॅबिनेटने निर्णय सुद्धा घेतला आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही अपघाताच्या बाबतीत सुद्धा काही विषय इथं मांडले का ज्या शिक्षकांचं 10 वर्षाच्या अटीवर जे अपघात झालं तर 10 लाख त्याचा सानुग्रह अनुदान भेटतं ती अट निश्चितच मला वाटतं अन्यायकारक आहे ते काढलं जाणं आपण काढणार आहोत कामगाराच्या बाबतीत मी विसरलो होतो का नवीन कायदे केंद्रानं आणले होते आणि मला वाटतं ते पुन्हा काळे कायदे आमच्या सगळ्या कामगारावर ते लागू नये कारण कामगार त्या कायद्यामध्ये दुर्बीण लावून पाहावं लागतं भाई जगताप आपण सुद्धा बोललोय निश्चितच मला वाटतं हे जेव्हा आपण कायदे करू जेव्हा संहिता बनवू तेव्हा तुमचा सगळ्यांच्या संघटनेचा विचार करूनच आपण समोर जाणार आहोत जरी केंद्रानं जरी अन्याय केला तरी राज्य मात्र कामगारावर अन्याय होऊ देणार नाही याचं निश्चित आपल्याला सांगतोय आपण शालेय शिक्षणाच्या बाबतीत अजून 2-3 आपण रात्रीच्या शाळेबाबतीत बोलले होते रात्रीच्या शाळेबाबतीत सुद्धा आता आमच्या मंत्री महोदयाकडे हे प्रस्ताव गेलेला आहे त्याच्यावर नवीन धोरण तुम्हाला सगळ्यांना विचारून लगेच आपण घेऊ कारण शाळा महत्वाची आहे शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आणि ते रात्री काय बेरात्री काय ते दिल्याशिवाय राहल्याना राहणार नाही त्या बाबतीत निश्चितच एक चांगलं धोरण आपण समोर आणणार आहोत सभापती महोदय मानधनाच्या बाबतीत शिक्षक मानधनाच्या बाबतीत म्हटलं होतं का जे शिक्षण सेवक आहे त्यांना 6,000 रुपये मानधन मिळतं आणि मग ते अतिशय कमी आहे किमान कायदा आपण पाहतोय का कामगारांना सुद्धा 8,000 रुपये त्याला दिले पाहिजे किमान वेतन कायदा आता 18,000 झाला तर किमान तेवढे तरी त्या शिक्षण सेवकाला भेटले पाहिजे या बाबतीत सुद्धा आपण तुमच्या सगळ्यांच्या मीटिंग घेऊन समोर जाऊया तुम्ही टाळा पुढे पुढे अजून 3 मागण्या माझ्याकडे आहे सभापती महोदय कामगाराचं मी वाचून दाखवलं शिक्षणाच्या संदर्भातली आपल्या अनुमतीने शालेय शिक्षण विभागाची मागणी क्रमांक ही 2 क्रमांक 56 59 अंतर्गत एकूण अक्षरी रुपये 276,76,54,000 पूरक मागण्या मंजूर करण्याची विनंती मी सभागृहासमोर करतो महिला बालकल्याणच्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय सभागृहात सादर केलेल्या सन 2020-21 आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक X1 X2 खालील बाब क्रमांक 214 बाब क्रमांक 222 मधील
1460 कोटी 60 लक्ष 58,000 फक्त इतक्या रकमेच्या पूरक मंजुरीसाठी आपल्या मार्फत मी मागतोय. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने 2020-11 जलसंपदा विभागाच्या मागण्या क्रमांक 5 खालील कार्यक्रमावरील 400 कोटी 70,000 फक्तच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती मी सभागृहासमोर ठेवतो. सभापती महोदय, मला एक उल्लेख झाला होता माझ्या नावाचा, मी दिल्लीला गेलो होतो त्या संदर्भात सदाभाऊने यांनी उल्लेख केला होता, त्या संदर्भात मी थोडा एक शब्दात सांगतोय का. आपण जर हे लक्षात घेतलं तर मोदीजीना मोठ्या ताकदीनं म्हटलं होतं, जेव्हा भाजपाच्या पहिल्या निवडणुकीसमोर मोदीजी आले होते तेव्हा मोदीजीने सांगितलं होतं, भाई और बहनो किसान के भी अच्छे दिन आएंगे, 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा. 15% प्रवीणजी भेटत नाही, 15% पण देत नाही. राज्य सरकारनं कापसाच्या भावाची शिफारस 7,750 रुपयाची केली आणि केंद्रानं भाव जाहीर केले फक्त 5,550. 2,500 रुपये पर क्विंटल मागा आमचं लुटलं तुम्ही. आपण जे भाव 15% कधी आणि म्हणून मुद्दा म्हणून नाव घेतलं म्हणून मी स्पष्टीकरण देतो. ठीक आहे, चला.